जय बाबा परमात्म्याची परात्पर अवस्था भाग आठ परमात्म्याची परात्पर अवस्था आदिगुणी आणि उत्क्रांत चक्र आणि चेतनेची आत्मानुवर्ती उत्क्रांत त्यात आपण पहिला भाग बघतोय परमात्म्याची परात्पर अवस्था. मूळारंभाच्या अगोदर पासून विचार करावयाचा झाल्यास परमात्म्याची परात्पर परब्रह्माची परात्पर स्थिती ही मूळ अवस्था आहे. ईश्वराच्या अस्तित्वाची ही मूळ अवस्था आहे. सुफी तत्वज्ञानात या अवस्थेत वरा उल वरा अशी संज्ञा दिली आहे. परमात्म्याच्या या मूळ अवस्थेत अमर्याद निव्वळ पोकळी पसरलेली असते. या जय बाबा थँक्यू. तर परात्पर परब्रह्म काय आहे ह्याच्याबद्दल इथे सांगतात की परमात्म्याची ही बिगिनिंग ऑफ द बिगिनिंग. तर म्हणून बाबांना ती ट्यून आवडते बिगिन द बिगन. तर सुरुवातीच्या सुरुवातीची म्हणजे ही सृष्टी सुरू उत्पन्न होण्याच्याही अगोदरची मूळारंभ म्हणजे मूळाचा पण आरंभ त्याच्या अगोदरपासून विचार करायचा झाला तर ती परमात्म्याची जी अवस्था आहे ती परात्पर परब्रह्मची परात्पर स्थिती आहे. सगळ्याच्या बियॉन्ड त्याला इंग्लिशमध्ये छान आहे बियॉन्ड 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 गॉड. तर ती कशी आहे ही ईश्वराची किंवा परमात्म्याची मूळ स्थिती आहे मूळ अवस्था आहे. मग तिथे काय असतं ती अवस्था कशी असते आपल्याला अवताराची अवस्था माहिती आहे. आता बियॉन्ड बियॉन्ड अवस्था काय आहे बियॉन्ड गॉड ही अवस्था परात्पर परब्रह्म अवस्थेत नक्की कसा ईश्वर असतो ते आपण समजावून घेतो आहे. आता ही ईश्वराची किंवा त्याच्या अस्तित्वाची अगदी मूळ स्थिती आहे ती मूळ अवस्था आहे आणि त्याला सुफिझममध्ये वरा उल वरा असे नाव दिलेलं आहे. ही कशी अवस्था असते इथे ईश्वर कसा असतो परमात्म्याच्या या मूळ अवस्थेत अमर्याद निव्वळ पोकळी पसरलेली असते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे तिथे काय आहे तिथे काहीही नाही नथिंगनेस एकदम पोकळ निर्वात खाली काहीही नाही सर्व काही आणि काहीही नाही ती जी काहीही नाही नथिंगनेसची जी अवस्था आहे ती इथे असते. आता त्याच्याबद्दल अजून विश्लेषण पुढे सुंदर दिलेलं आहे ते आपण बघूच पण सध्या आपल्याला एवढं समजून घ्यायचं की हे एकदम पोकळ आहे निर्वात आहे ज्याला आपण आता क्रिएशन अँड कॉजेस वाचतो आहे त्याच्यात बाबांनी हे खूप छान सांगितलेलं आहे की ती पोकळ काहीही नाही किंवा त्याला उलटा डोम दाखवलेला खाली आहे हॉलोनेस आहे हा तिथे आहे. म्हणजे ही जी नथिंगनेस किंवा पोकळ जे निर्वात प्रदेश नंतर सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी बाहेर उत्पन्न होतो स्पेस ज्याला म्हटलं आहे खाली पण खोकल हॉलोनेस तो ईश्वरामध्ये आधीपासूनच असतो. तो ईश्वरामध्ये हे खालीपण खोकलंपण पोकळ निर्वात प्रदेश मोकळा प्रदेश पोकळ अवस्था ही ऑलरेडी ईश्वरात ईश्वरामध्ये सुप्त अवस्थेत आहे. इट इज इन लॅटंट स्टेट. ईश्वरामध्ये ती पोकळ अवस्था ऑलरेडी आहे निर्वात आहे तिथे काहीही नाही पोकळी आहे एक निर्वात पोकळी. आता त्याच्याबद्दल पुढे बाबांनी खूप छान छान सांगितलं आहे आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. हां हां श्वेता या निव्वळ पोकळीत परमात्म्याच्या जाणीव अथवा निनिव अवस्थेचा कोणताच आविष्कार नसतो. तसेच परमात्म्याच्या चेतनेचा अथवा अचेतनेचा आविष्कार नसतो. तेथे अमर्याद अस्मिता दिव्य अहम अथवा वैश्विक अहंकार नसतो. तसेच तेथे मर्यादित अहंकार अथवा वैयक्तिक अहंकार नसतो. तेथे विश्वमनाचा अभाव असतो तसेच मर्यादित मनाचा अभाव नसतो असतो. येथे अनिर्बंध प्राणशक्ती नसते
तेथे विश्वव्यापी शरीर महाकारण शरीर नसते, तसेच मर्यादित शरीर नसते. तेथे विश्वे नसतात, तसे जगत म्हणजे पृथ्वी नसते. तेथे चैतन्याचे चेतनेचे चैतन्यही महाचैतन्य नसते. तेथे अचेतनाही नसते. थँक्यू. किती सुंदर आहे पहा, बाबांनी इतकं छान सांगितलं आहे की नक्की ही परात्पर परब्रह्माची स्थिती कशी असते, बियॉन्ड गॉडची अवस्था काय असते ते बाबांनी इतकं उत्तम सांगितलं आहे ह्या पॅरेग्राफमध्ये. हा फार महत्त्वाचा पॅरेग्राफ आहे. हा समजला तर पुढे सगळं समजेल, त्यामुळे कुणाला नाही समजलं तर नक्की सांगा, आपण सगळे मिळून समजावून घेऊया. का तिथे काय आहे, जाणीव पण नाही आहे किंवा नेणीव पण नाही आहे. जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस आणि नेणीव म्हणजे कोणती अवस्था, की ह्या परात्पर परब्रह्म अवस्थेतला ईश्वराला नंतर माहीत नाही आहे की मी ईश्वर आहे. मग त्याच्यामध्ये जी हलचल उत्पन्न होऊन मी कोण आहे, हा जो कोहमचा मूळ प्रश्न जो त्याला उद्भवला, ती अवस्था नेणीवेची अवस्था, बरोबर, ईश्वराची ती अवस्था जी आहे, की आपण त्या प्रकरणाच्या सुरुवातीलाच बाबांनी म्हटलं आहे, हा नेणीवेतला आत्मा आता स्वतःचा शोध घ्यायला निघाला, असं त्या प्रकरणाची सुरुवात आहे. म्हणजे ती जी कोहमची अवस्था आहे ती नेणीवेची अवस्था आहे. मग तिथे एक परात्पर परब्रह्ममध्ये ती नेणीव पण नाही आहे. किंवा गॉड रिअलायझेशन झाल्यानंतर सातव्या भूमिकेनंतरची जी सद्गुरूची अवस्था आहे, मॅन टू गॉड, तिथे काय आहे, जाणीवपूर्वक ईश्वरत्व अनुभवलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे. म्हणजे तिथे ईश्वरी ज्ञान आणि विश्वाचं ज्ञान तिथे जाणीवपूर्ण आहे. मग ती जाणीवेची पण अवस्था नाही आहे. म्हणजे परात्पर परब्रह्म अवस्था एक मोठं गूढ आहे. समजून घ्यायचं की ती जाणीव पण नाही आहे, नेणीवेचा तो जाणीवेचा पण नाही आहे, नेणीव पण नाही, कुठल्याही अवस्थेचा तो आविष्कार नाही आहे. नॅचरली नथिंगनेस आहे म्हटल्यावर तिथे काहीच नसणार आहे. तसेच तो चेतना, तिथे फुल कॉन्शियसनेस पण नाही, अनकॉन्शियसनेस पण नाही, पूर्ण चेतना तिथे आहे असंही नाही, अचेतन आहे असंही नाही. बघा किती सुंदर आहे. तिथे जो वैश्विक अहंकार आहे, वैश्विक शरीर आणि वैश्विक मन, हे कुणाचं असतं, अवतार आणि सद्गुरू असतं. तिथला त्यांचा अहंकार कसा असतो, खरा अहम दिव्य अहम असतो, पण परात्पर अवस्थेत तो दिव्य अहम पण नाही आहे. तिथे वैश्विक अहम नाही, वैश्विक शरीर नाही, वैश्विक मन पण नाही, नथिंग. तसेच ते अस्मिता नाही. तसंच जो तुमच्या आमच्यात माणसामध्ये किंवा ह्या प्रवासातला जो ईश्वराचा आत्मा आहे, त्याचा जो वैयक्तिक त्याला व्यष्टीमन म्हटलेलं आहे, तिथे समष्टीमन म्हणजे वैश्विक मन नाही आहे, वैश्विक शरीर नाही, तसंच व्यष्टीमन व्यक्तिगत अहंकार पण नाही, मर्यादित अहंकार पण नाही, व्यक्तिगत अहंकार नाही, व्यष्टीमन पण नाही, समष्टीमन पण नाही. तिथे वैश्विक शरीर नाही म्हणून वैश्विक मनाचाही अभाव असतो असं तिथे म्हटलेलं आहे. मर्यादित मनच नाही, काहीच नाही, नथिंग म्हटल्यावर मन पण नसणार. मग तिथे वैश्विक मन पण नाही, मर्यादित मन पण नाही. जी सूक्ष्म जगतामध्ये असते अमर्याद प्राणशक्ती, ती अमर्याद प्राणशक्ती पण तिथे नाही. अनिर्बंध, ज्याला काही बंधन नाही, मर्यादा नाही, अशी जी अमर्याद प्राणशक्ती आहे ती सुद्धा तिथे नाही. हे सर्वात महत्त्वाचं, बरं. तिथे प्राणशक्ती नाही, विश्वव्यापी शरीर नाही, महाकारण शरीर नाही, तसंच मर्यादित शरीरही नाही. म्हणजेच ती अवताराची अवस्था नाही, मनुष्याची नाही, प्रवासातल्या कुठल्याही ईश्वराच्या 10 अवस्थेतली ती सगळ्यात ही पहिली अवस्था आहे, की तिथे प्राणशक्ती नाही, विश्वव्यापी मन नाही, विश्वव्यापी शरीर नाही, मर्यादित शरीर जे आहे, मर्यादित शरीर पण नसणार,
कारण ते परात्पर परब्रह्म आहे. तिथे मर्यादित शरीर कुणाला आहे? नेणिवेतल्या आत्म्याला. मग आपण आधीच बघितलं की तिथे नेणीव पण नाही म्हटल्यावर मर्यादित शरीर, मर्यादित अहंकार हे पण नसणार. आभा म्हणजे ते आलंच ओघाने. तिथे कुठलंही जगत नाही, पृथ्वी नाही, ग्रह नाही, ग्रहगोल नाही, नथिंग. काहीच नाही म्हटल्यावर कसं काही असेल? थोडी कल्पना यावी त्या नथिंगनेसची. म्हणून बाबा हे सगळं सांगतात. काय आहे? निर्वात पोकळी आहे, नथिंगनेस आहे. तिथे काहीही नाही, विश्व नाही, ग्रह नाही, पृथ्वी नाही, सूक्ष्म जगत नाही, मनोजगत नाही. तेथे चैतन्याचे चैतन्यही महाचैतन्य नसते. आता चेतनेचे चैतन्य, महाचैतन्य ही कोणती? ईश्वराची किंवा सद्गुरूची अवस्था आहे, ती सुद्धा तिथे नसते. काहीच नाही, नथिंगनेस आहे म्हटल्यावर अचेतन पण नाही आणि चेतना पण नाही आणि महाचैतन्यसुद्धा तिथे नाही. पण महाचेतना आहे म्हणजे अचेतना आहे असं नाही. तर अचेतना पण नसते, अनकॉन्शियसनेस पण नसतो आणि कॉन्शियसनेस पण नसतो. म्हणजे कशी ती अवस्था असेल त्याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. चेतनाही नाही, अचेतन पण नाही, महाचैतन्य पण नाही, कॉन्शियसनेस पण नाही, अनकॉन्शियसनेस पण नाही. म्हणजे कशीही असेल संपूर्ण निर्वात पोकळी. आता ह्या संदर्भाने बऱ्याच जणांचे अनुभव तुम्ही ऐकले असतील की त्यांना असं मृत्यूच्या वेळी एकदम महापोकळीत जाताना गेल्यासारखं वाटतं. तर माझाही तो अनुभव आहे. त्यामुळे थोडी बहुत कल्पना येऊ शकते की ती निर्वात पोकळी कशी असेल. काहीही नाही हे उदाहरण संयुक्तिक आहे की नाही मला माहीत नाही, पण ह्याची कल्पना थोडी करा की एक महापोकळी आहे आणि तिथे निर्वात आहे, काहीही नाही, नथिंगनेस. म्हणून बाबांचं एव्हरीथिंग अँड नथिंग फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्या एव्हरीथिंग अँड नथिंगमध्ये जे शेवटची जे ट्विस्टिंग शब्द आहे, नथिंग इज एव्हरीथिंग, एव्हरीथिंग इज नथिंग, तो नथिंगनेस जी आहे ती परमात्म्याची परात्पर अवस्था आहे. श्वेता, आणि याच्याबद्दल जर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. पुढे जाऊयास. हँड रेज करा किंवा चॅटमध्ये टाका. हँड रेज सोपं आहे. येस श्वेता, पुढे. ही स्थिती म्हणजे परमात्म्याची अगदी मूळची निरंतर निव्वळ पोकळी असणारी अवस्था आहे. ती परात्पराची निर्गुण निराकार अवस्था ही नाही व सगुण साकार साकार अवस्था ही नाही. तेथे परमात्मा आहे आणि चैतन्य असण्याचा अभाव आहे. खूप सुंदर. आणि ना आज माझी विनंती आहे, म्हणजे मी नेहमीच सांगते, पण आज तुम्ही असं करा, समजा डाटा संपतो ना तर सुरुवातीला 15-20 मिनिट 2-3 जणांनी व्हिडिओ चालू ठेवा, म्हणजे आपले. मग नंतरचे 15-20 मिनिट दुसऱ्या 2-3 जणांनी व्हिडिओ थोडे चालू ठेवा बारी बारी, म्हणजे मग काय की थोडंसं लक्षात येईल. आता राखी आहे, विकास आहे, मीनाताई आहे, तुम्ही आपले व्हिडिओ. अच्छा, म्हणजे मला कळेल की नंतर मग 15-20 मिनिटांनी दुसरे 3 पुढचे लोक आहे. सूर्यखाताई आहे, केतकी तर समजा ऑफिसमध्ये आहे. हां, थँक्यू. सावरकर मॅडमने चालू केला. बरं, आता पुढे खूप सुंदर सांगितले आहे. निरंतर नाही, ती निरंतर आहे. ही निरंतर, हां, पर ही अवस्था जी आहे ही परमात्म्याची. थँक्यू सुरेखाताई, मीनाताई, सावरकरताई, ज्यांनी व्हिडिओ ऑन केले त्यांना सगळ्यांचे आभार. विकास, जय बाबा. तर ही जी परमात्म्याची अगदी मूळची जी आहे ती निव्वळ पोकळी, नथिंगनेस, काहीही नाही, अशी ही मूळची एक अवस्था आहे. बघा, इथे अवस्था शब्दाला महत्त्व आहे. जसं माणूस आहे, त्याच्या कशा अवस्था असतात? शिशुपण, अगदी इन्फंट, मग बालक, मग थोडं किशोर, मग तरुण, मग प्रौढ, मग म्हातारपण. अर्थात हे उदाहरणासाठी फक्त दिलं. ह्याच्याशी ही जी परमात्म्याची मूळ अवस्था आहे त्याचं तुलना आपण कशाशीच करू शकत नाही.
पण एक समजण्यासाठी. तर ही परमात्म्याची जी अगदी मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा असं आहे ना कुशळतरी, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, तर तिथे अशी निर्गुण निराकार अवस्थाही नाही, ही गंमत आहे. पण तो सगुण साकारही नाही आहे, म्हणजे तो अवतार नाही, चेतना नाही, अचेतन नाही, म्हणजेच तो सगुण साकारही नाही. आणि तिथे निर्गुण निराकार अशी पण अवस्था नाही आहे ती परमात्म्याची, निव्वळ आहे, पोकळ आहे, निखळ ज्याला आपण म्हणतात. आणि हेच वैशिष्ट्य ईश्वराचं आहे, ही त्याची खरी अवस्था आहे, मूळ अवस्था आहे. म्हणूनच तो आहे ईश्वर, ईश्वर एकमेव म्हणूनच आहे ह्या वैशिष्ट्यामुळे, की तिथे काहीही नाही, काहीही नाही, नथिंगनेस, निव्वळ पोकळी आहे, निर्गुण नाही, निराकार नाही, हे त्याचं मूळ स्वरूप आहे. तिथे परमात्मा आहे आणि चैतन्य असण्याचा अभाव आहे. आता हे सगळ्यात हा ट्विस्टिंग पॉईंट आहे. तो केवळ परमात्मा आहे, पण परमात्मा असला तरीही तिथे चैतन्य नाही असं बाबांनी नाही म्हणा. चेतन अचेतन पण नाही, चेतन पण नाही, महाचैतन्य पण नाही. तर चेतना असण्याचा अभाव आहे, म्हणजे कॉन्शियसनेस असणं हे तिथे नाही, म्हणजेच कॉन्शियसनेस पण नाही, चेतन पण नाही, अचेतन पण नाही. अशी ही परात्पर परब्रह्म अवस्था जी आहे ती निव्वळ आहे. हे नीट समजलं तर ईश्वर काय असतो, कसा असतो, हे थोडं समजायला आपल्याला मदत जाईल. जेव्हा लोक म्हणतात ना की देव कोपला, की बाबांचं मी असं केलं, बाबांनी माझ्याशी तसं का केलं, तो काही करतच नाही, कारण तिथे नथिंगनेस आहे, तिथे चेतना नाही, अचैतन्य पण नाही, महाचैतन्य पण नाही, तो निर्गुण पण नाही, निराकार पण नाही, काहीही नाही, जे आहे निर्वात पोकळी, असा तो परमात्म्याची परब्रह्म अवस्था तिथे आहे. पुढे श्वेता. जेव्हा असे म्हटले जाते परमात्मा आहे, गॉड इज, तेव्हा सृष्टीच्या आरंभाच्या सुरुवातीच्याही अगोदरची स्थिती प्रसूत असल्याचे ते वर्णन आहे. ईश्वर आहे या स्थितीला परमात्मा, परात्पर अवस्थेतील परमात्मा च्या अगदी आरंभीची महानिद्रा अथवा सुषुप्ती, म्हणजे ओरिजिनल डिवाईन साऊंड स्लीप स्टेट ऑफ गॉड असे म्हटले आहे. तर जेव्हा आपण म्हणतो गॉड इज, तेव्हा फक्त आहे, परमात्मा आहे जेव्हा म्हणतो, तेव्हा ही जी मुळारंभाची अवस्था आहे, अगदी बिगिनिंग ऑफ द बिगिनिंग, सुरुवातीच्याही सुरुवातीची, मुळाच्या आरंभाची जी स्थिती आहे, ती अगदी आरंभाच्या सुरुवातीची ही, सुरुवातीच्याही सुरुवातीची जी स्थिती आहे, ती आहे ईश्वर आहे आपण जेव्हा म्हणतो त्याचा अर्थ आहे. अशी जी ईश्वर आहेच्या स्थितीला परात्पर अवस्थेतील परमात्म्याची अगदी आरंभीची महानिद्रा अथवा सुषुप्ती आहे असे म्हटले आहे. ओरिजिनल डिव्हाइन साऊंड स्लीप स्टेट ऑफ गॉड, म्हणजेच ईश्वर आहे ह्या स्थितीला, ही जी बियॉन्ड गॉडची स्थिती आहे, परात्पर अवस्थेतील परमात्म्याची अगदी सुरुवातीची महानिद्रा आहे असं म्हटलेलं आहे. सुषुप्ती ज्याला म्हटलेलं आहे वेदांमध्ये, ती अवस्था आहे की तिथे तो गाढ निद्रेमध्ये आहे, त्यामुळे काहीच नाही आहे. आपण झोपेत असतो तेव्हा आपल्यासाठी काय अस्तित्वात असतं, अगदी गाढ झोपेत, काहीही अस्तित्वात नसतं, जग अस्तित्वात नसतं, आपण नसतो, चेतना नाही, अचेतन्य नाही, माणूस नाही, ईश्वर नाही. थोडी कल्पना त्याच्यावरून येईल की ती निर्वात पोकळी आहे, तिथे नथिंगनेस आहे, बाकी काहीही नाही. हां, पुढे. ईश्वर आहे ही स्थिती ही अनंतत्वाची स्थिती आहे. अनंताच्या अस्तित्वामुळे एव्हरीथिंग अनंतत्व हे ब्रह्म सर्व काही आहे. याचा अर्थ असा की ब्रह्म अनंतत्वाचा स्वधर्म आहे. ही स्थिती कशी आहे, अनंत अनंतत्वाची स्थिती आहे.
आणि अनंतत्वाच्या असण्यामुळे अनंत म्हणजे अमर्याद अनलिमिटेड अशा अनंतत्वाच्या अस्तित्वामुळे असण्यामुळे एक्झिस्टन्स आपण मागे हे याच्यात बघितलं मला वाटतं एव्हरीथिंग अँड नथिंगमध्ये इज असा तो चॅप्टरचं नाव होतं फक्त आहे अस्तित्व आहे त्याचं ते जे असण्याला अस्तित्वाला आपण ईश्वर म्हणतो हे नाव दिलेलं आहे म्हणजे तिथे काय आहे काहीही नाही चैतन्य नाही महाचैतन्य नाही अचेतना नाही वैश्विक मन नाही वैश्विक शरीर नाही अहंकार नाही दिव्य अहंकार नाही फक्त तो आहे हे जे असणं आहे अस्तित्व इज दॅट इज गॉड केवळ आहे ही जी अनंतत्वाची स्थिती आहे अस्तित्व जे आहे एव्हरीथिंग अनंताच्या अस्तित्वामुळे एव्हरीथिंग अनंतत्व हे ब्रह्म सर्व काही आहे याचा अर्थ असा की ब्रह्म अनंतत्वाचा स्वधर्म आहे म्हणजेच हे जे एक्झिस्टन्स आहे अस्तित्व आहे त्याचा स्वतःचा स्वभाव धर्म म्हणजे ब्रह्मस्थिती केवळ आहे ते आहे एक्झिस्टन्स आहे त्या एक्झिस्टन्सलाच आपण ब्रह्मस्थिती म्हणतो ईश्वर म्हणतो अस्तित्वाला ईश्वर म्हणतो ते आहे कसं आहे निर्गुण आहे निराकार आहे सगुण पण नाही साकार पण नाही पण त्याच्याही पुढे जाऊन बाबा इथे म्हणतात निर्गुण आणि निराकारसुद्धा नाही ते केवळ अस्तित्व आहे ते केवळ ते पोकळ आहे नथिंगनेस आहे तिथं कसला भास नाही आभास नाही अनंतत्व तिथे आहे अनलिमिटेड आणि ते जे अनंत अस्तित्व आहे म्हणजेच ईश्वराची मूळ अवस्था ईश्वराची दुसऱ्या भाषेत मूळ अवस्था म्हणजे अनंत अस्तित्व म्हणजे ईश्वराची मूळ अवस्था पुढे बाबा म्हणतात चराचरातील सर्व काहीच्या व्याप्तीमुळे ब्रह्मात मायाही आहे हे जे सगळं चराचर आहे विश्व आहे किंवा ज्याला माया जगत हे जे दृष्टीला दिसतं ह्या सर्व काहीच्या व्याप्तीमुळे त्याच्या विस्तृतपणामुळे हे जे ब्रह्म आहे म्हणजे ही जी अनंत अस्तित्वाची ब्रह्माची स्थिती हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे ही जी ब्रह्माची अनंत अस्तित्वाची स्थिती आहे त्याच्यामध्ये माया आहेच ती सुप्त आहे त्याच्यामध्ये माया आहे त्याच्यात एव्हरीथिंग आहे त्याच्यात नथिंग आहे त्याच्यात पोकळ आहे त्याच्यात खालीपण आहे हेच बाबांनी क्रिएशन अँड कॉजेसमध्ये 10 ते 14 वर्ष वयोगटाच्या मुलांना सांगितलेलं आहे आणि हे सगळं बाबांचं काम कसं असतं तर बरोबर आपण तिकडे ते वाचतो आणि इकडे हे वाचतो आहे ते वाचल्यानंतर हे समजायला अधिक सोपं जातं असं जर असलं असतं तर कदाचित आपल्याला समजलं नसतं की तिथे बाबांनी आकृती नंबर 8 दाखवली होती आकृती नंबर 12 दाखवली होती आणि त्याच्या माध्यमातून हे खूप छान समजून सांगितलं होतं की जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा त्यातनं लहर येते त्याच्यातनं पोकळ बाहेर येतं प्रकाश बाहेर येतो माया बाहेर येते हे बाबांनी समजून सांगितलं आणि तिथे बाबांनी हेही सांगितलं की ती बाहेर येते कारण ती ऑलरेडी परात्पर अवस्था जी आहे ईश्वराची त्याच्यामध्ये लॅटंट हा शब्द आहे तिथे म्हणजे सुप्त स्थितीत ती ऑलरेडी ईश्वरात असतेच असते ईश्वरात म्हणून बाहेर येते आणि हेच इथे म्हटलेलं आहे की हे जे काही सगळं जग आहे ही जी काही माया आहे किंवा ह्या मायेला इथे नथिंग म्हटलेलं आहे आणि त्या पोकळला एव्हरीथिंग म्हटलेलं आहे की जिथे काहीही नाही ते सर्व काही आहे आणि हे जे काही सगळं काही आपल्याला डोळ्यांना ही माया दिसते जगत दिसतं ते वास्तविक काहीही नाही आहे ते शून्य आहे खोकलं आहे पण हे जे नथिंग आहे ही जी माया आहे त्याचं अस्तित्वही त्या अनंत अस्तित्वात ऑलरेडी आहे म्हणजेच त्या ब्रह्मस्थितीमध्ये ही मायासुद्धा ऑलरेडी आहे अन्यथा ब्रह्म म्हणजे सर्वव्यापक सर्व काही असा अर्थ होऊ शकला नसता किती छान सांगितले
ब्रह्म म्हणजे काय? तर सर्व व्यापक, सर्व काही, सगळ्याला व्यापणारं सगळं काही, एव्हरीथिंग आहे. जर ते सगळ्याला व्यापणारं असेल तर त्याच्यात नथिंगनेस असणारच. ते जर सर्व व्यापक असेल तर त्यात मायाही असणारच. जर त्यात माया नसेल तर ते अनंत अस्तित्व होऊ शकणार नाही. जर त्यात प्रकाश नसेल, जर त्यात अंधकार नसेल, तर त्यात खाली पण नसेल, त्यात पोकळी नसेल, निर्वात प्रदेश नसेल, झिरो नसेल, हॅलोनेस नसेल, तर ते अनंत अस्तित्व असू शकत नाही. म्हणजेच ब्रह्म म्हणजे सर्व व्यापक, सर्व काही, असा अर्थ तेव्हाच होऊ शकतो जेव्हा त्याच्यामध्ये माया पण आहे. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे की ही जी परात्पर अवस्था, ब्रह्म अवस्था आहे, ती अनंत अस्तित्वाच्या अवस्थेमध्ये मायासुद्धा ऑलरेडी मौजूद आहे. ही माया ब्रह्मात अननुभूत, इंद्रिय गोचर नसणारी आहे. ही माया ब्रह्मामध्ये आहे पण ती कशी आहे? डोळ्यांना दिसत नाही, नाकाने तिचा वास येत नाही, कानाने ते ऐकू येत नाही, स्पर्श तिचा होत नाही. अशी अननुभूत म्हणजे अजून तिचं प्रगतीकरण झालेलं नाही. जेव्हा कोहममधून विश्वनिर्मिती होते तेव्हा त्या सृष्टीच्या बिंदूमधून हळूहळू हिचं अस्तित्व निर्माण होतं, तेव्हा तिचं प्रगतीकरण होतं. कुणाचं प्रगतीकरण होतं? मायेचं. जेव्हा हे मायेचं प्रगतीकरण होतं तेव्हा ती डोळ्यांना दिसते, कानांना ऐकू येते, नाकानी सुंघता येते, त्याचं सुवास किंवा दुर्गंध, हे सगळं कधी होतं? तिचं प्रगतीकरण, मायेचं प्रगतीकरण झाल्यावर. पण परात्पर परब्रह्म अवस्थेमध्ये माया जरी असली तरी ती कशी आहे? अननुभूत आहे. म्हणजे अजून तिचं प्रगतीकरण झालेलं नाही, ती सुप्त, आपण त्याला मराठीत सुंदर शब्द आहे, सुप्त अवस्थेमध्ये आहे. ती आहे पण तिचं अजून, म्हणून ती इंद्रिय गोचर नसणारी, लॅटंट, इंद्रियांना न जाणवणारी आहे. कारण का? तिचं अजून प्रगतीकरण झालेलं नाही. आणि ते प्रगतीकरण कधी होतं? कोहम सृष्टीच्या उत्पत्तीनंतर त्या ब्रह्मस्थितीतली माया बाहेर हळूहळू बाहेर येते आणि मग ती पसरत जाते आणि अनंत अनंत होते. मग माया ही जी आपण जिच्यात आहो, बघतो, ती अनंत का आहे हे आता तुम्हाला कळलं असेल. का आहे? कारण ती सुद्धा परब्रह्मात ऑलरेडी होतीच. आणि परब्रह्म कसं आहे? अनंत अस्तित्व. हे बाबांनी आधी मुद्दा समजून सांगितला आणि मग पुढचा मुद्दा घेतला. परब्रह्माचं अस्तित्व अनंत आहे म्हणून त्याच्यातून जी, त्याच्यात माया ऑलरेडी आहे, मग ती माया बाहेर आल्यानंतर तिचं अस्तित्वही नॅचरली अनंत असणार. म्हणून बाबा सांगतात की माया ही परमात्म्याची छाया आहे. परंतु माया शब्दशः शून्य असल्यामुळे शून्याचे अस्तित्वही पूर्णपणे अभावच आहे. आता हे आणखीन एक ट्विस्टिंग आहे. माया कशी आहे? शून्य आहे. बाबा नेहमी म्हणतात की दिस वर्ल्ड इज अ बिग झिरो. जर ही माया शब्दशः शून्य आहे, माया शब्दशः शून्य असल्यामुळे शून्याचे अस्तित्वही पूर्णपणे अभावच आहे. शून्याला काय अस्तित्व आहे? नुसता शून्य जर काढला मॅथेमॅटिक्समध्ये त्याला काही किंमत आहे? काहीच नाही. त्याच्या पुढे काही अंक जोडले तर त्याला किंमत आहे. म्हणूनच हे शून्याचं अस्तित्व म्हणजे काय आहे? अभाव आहे. आणि ह्या शून्याला अर्थ कधी प्राप्त होईल? जेव्हा परमात्मस्वरूप प्राप्त होईल तेव्हा ह्या शून्याला प्राप्त होईल. म्हणून ह्या मायेला काही अर्थ नाही स्वतःला. ती जरी परमात्म्यात स्थित असली, परमात्म्यातून बाहेर आलेली असली, ती जरी परमात्म्यासारखी अमर्याद असली, तरी त्या मायेला स्वतःला स्वतःचा अर्थ नाही. ती शून्य आहे. परमात्म्यातनं तिची उत्पत्ती असल्यामुळे परमात्मा हा सत्य आहे, माया ही शून्य आहे. पुढे ते कुठे गेली श्वेता? हो चराचरातील सर्व काही
ज्या अर्थी माया ब्रह्मात अनुभूत आहे त्या अर्थी मायाचे मायापण ब्रह्माचे ठाई अनुभूत म्हणून अंतर्हित आहे. ठीक आहे, आता हे थोडं आज क्लिष्ट असल्यामुळे आपण थोडं थोडं वाचून समजून घेऊया. माया कशी आहे? ब्रह्मात अननुभूत म्हणजे लॅटंट, म्हणजे सुप्त किंवा निद्रित अवस्थेत, अप्रगट दुसरा शब्द त्याला सांगता येईल, अवस्थेत आहे. त्या अर्थी मायाचे माया पण ब्रह्माचे ठाई अननुभूत म्हणून अंतर्हित आहे. त्याच्यात ती अंतर्हित म्हणजे सामावलेली आहे. ब्रह्मामध्ये माया सामावलेली आहे, समाविष्ट आहे, त्याच्यामध्ये ती आहेच. ती ब्रह्मापासून वेगळी नाही. आणि याचं एकमेव सुंदर कारण म्हणजे सगळं जे काही आहे ते त्या परब्रह्मामध्ये. श्वेता, तू तो चार्ट दाखवू शकते आता गोलावाला. जे काही आहे त्या ब्रह्मस्थितीमध्ये आहे. मग ती सगळे मनोजगत असतील, हे काही असेल, सर्व काही त्या परब्रह्माच्या ठाई आहे. जे काही आहे ते त्यात सगळं सामावलेलं आहे, आणि तरीही त्यात काहीही नाही, ते निर्वात आहे, पोकळ आहे. कारण माया त्यात सामावलेली असली तरी माया शून्य आहे, मायेला स्वतःचा अर्थ नाही. म्हणून माया जरी त्याच्या ठाई असली, ब्रह्माच्या ठाई जरी माया असली, तरी ती माया अननुभूत आहे, अप्रगट आहे. पण अप्रगट असली तरी ती त्याच्यात सामावलेली आहे, अंतर्हित आहे, समाविष्ट आहे. अशा रीतीने ईश्वर आहेच्या स्थितीच्या अनंततेत जे सर्व काही आहे ते अनंताच्या स्वधर्मात अननुभूत आहे. ते ब्रह्म आहे, ती माया आहे. म्हणजे ईश्वर आहे ही जी स्थिती आहे ती कशी आहे? केवळ स्थिती आहे, एक अवस्था आहे, एक्झिस्टन्स. ते कसं आहे? अनंत आहे. मग त्या अनंतामध्ये ती माया असू दे, इतर काही जे काही त्याच्यात समाविष्ट आहे, अंतर्हित आहे, तो जो ईश्वराचा अनंत असा स्वभाव धर्म आहे, त्याच्या अनंत अस्तित्वामध्ये ते सुप्त स्थितीत आहे, सामावलेलं आहे, अंतर्हित आहे, लॅटंट आहे, समाविष्ट आहे, अप्रगट आहे किंवा अननुभूत आहे. ते जे काही त्याच्यात आहे, मग ते सूक्ष्म जगत असतील, स्थूल जगत असेल, मनोजगत असेल, चैतन्य असेल, महाचैतन्य असेल, अचेतन असेल, सगुण रूप असेल, सगुण साकार रूप असेल, निर्गुण निराकार रूप असेल, हे जे काही त्याच्यामध्ये सामावलेलं आहे ते सगळं कसं आहे? अप्रगट आहे, अननुभूत आहे, त्यात अंतर्हित आहे, त्याचं अस्तित्वामध्ये सामावलेलं आहे पण प्रगट झालेलं नाही, आणि म्हणून ते नथिंग आहे, पोकळ आहे, निर्वात आहे, त्याशिवाय काहीही नाही आहे. ते पोकळमध्ये जेव्हा हालचाल होईल, जेव्हा त्याच्यात कोहम हा शब्द येईल, जेव्हा सृष्टीची निर्मिती होऊन ते प्रगट होईल, तेव्हा त्याचं अस्तित्व आहे. तोपर्यंत ते परब्रह्म अवस्थेत अंतर्हित आहे, परंतु प्रगट नसल्यामुळे, ते फक्त अननुभूत असल्यामुळे, अप्रगट असल्यामुळे त्याला अस्तित्व नाही आहे. म्हणजेच ईश्वर आहेच्या स्थितीच्या अनंततेत जे सर्व काही आहे ते अनंताच्या स्वभाव धर्मात अननुभूत आहे. अनंत आहे ना, त्याला काही अंत नाही आहे, म्हणजे सगळं तिथे असणार. अस्तित्व आहे, आहे, पण ते अप्रगट आहे. ते जे काही आहे ते ब्रह्म आहे. ते जे अप्रगट आहे, जे अनंत आहे, ते ब्रह्म आहे. जे सर्व आहे पण काहीही नाही, ते ब्रह्म आहे. ती माया आहे पण अप्रगट आहे, ते ब्रह्म आहे. म्हणून ब्रह्माच्या ठाई जे काही अननुभूत आहे, अप्रगट आहे, ते मायेशी संबंधित आहे. खरं मूळ रूप ब्रह्माचं निर्वात पोकळ आहे, नथिंगनेस, काहीही नाही. पण ब्रह्माचं मायेचं स्वरूप जर बघितलं तर त्याच्या ठाई सर्व आहे, पण ते सर्व अप्रगट आहे. म्हणून म्हटलंय की ब्रह्माच्या ठाई जे काही अननुभूत आहे, आहे पण प्रगट नाही, ते
ते सर्व मायेशी संबंधित आहे. हे फार महत्त्वाचं आणि सुंदर वाक्य आहे, मी परत वाचते. म्हणून ब्रह्माच्या ठाई जे काही अननुभूत आहे ते मायेशी संबंधित आहे. का? कारण ब्रह्माचं मूळ स्वरूप केवळ नथिंगनेस आहे, अस्तित्व फक्त आहे, अनंत अस्तित्व आहे, पोकळ आहे, निर्वात आहे, तिथे काहीही नाही. मग त्या काहीही नाही निर्वात पोकळशिवाय जे काही आहे, मग ते मनोजगत असेल, सूक्ष्मजगत असेल, सूलजगत असेल, अवतार असेल, सॉरी महाचैतन्य असेल, चैतन्य असेल, अचेतना असेल, नेणिवेतला आत्मा असेल, हे संपूर्ण मायेशी संबंधित आहे. तेही ब्रह्मस्थितीत आहे, पण ते मायेशी, द्वंद्वाशी, द्वैताशी संबंधित आहे. हे तुम्हाला समोरच्या आकृतीत दिसेल. एक मोठा गोल म्हणजे परब्रह्म बियॉन्ड स्टेट स्थिती आहे, पण त्याच्यातच तो परमात्माची अवस्था आहे. पण त्यात जे मनोजगत, सूक्ष्मजगत, स्थूल जगत आहे, हे सगळं कसं आहे? सर्व अनुभव हे कसे आहेत? परमात्म्यातले अनुभव आहेत. ब्रह्माबद्दल तो सचेत नाही, हे द्वैतामधले अनुभव आहेत, हे मायेमधले अनुभव आहेत. आणि तिथे त्याची चेतना शून्य असते, ते आपण सगळं पुढे बघणार आहोत. आता सध्या इतकंच आपल्याला समजून घ्यायचं आहे की सगळं काही ब्रह्मात आहे, ह्या मूळ जी स्थिती आहे त्यात आहे, त्याच्या बाहेर काहीही नाही. हा एक मुद्दा महत्त्वाचा. पण त्याच्यात जे काही आहे अप्रगट अवस्थेत, अननुभूत अवस्थेत, ईश्वराच्या मूळ अवस्थेत जे काही अननुभूत आहे, ते सगळं मायेशी संदर्भात आहे. सारांश: अनंततेच्या अनंताशिवाय ब्रह्माच्या ईश्वर आहेच्या स्थितीत सर्व अननुभूत आहे, आणि जे सर्व अननुभूत आहे ते सारे मायापणाच्या सर्व पैलूंसह मायदेशी संबंधित आहे, म्हणजेच मायेशी संबंधित आहे. आता ही माया अनंत कशी आहे हे ह्या वाक्यात सांगितलेलं आहे, की अनंताशिवाय जे काही ब्रह्माच्या ईश्वर आहेची ही जी स्थिती आहे, आत्ता आपण जी बघितली ती ब्रह्माची ईश्वर आहे ही स्थिती. इथून पुढे आपण ह्या पूर्ण प्रकरणात प्रत्येक वेळेस अनंत अस्तित्व, निर्वात पोकळ, काहीही नाही, हा जो महत्त्वाचा पॅरेग्राफ होता, चैतन्य नाही, महाचैतन्य नाही, सगुण नाही, निर्गुण नाही, निराकार नाही, इगो नाही, व्यक्तिगत अहम नाही, दिव्य अहम नाही, हे सगळं म्हणण्याऐवजी परब्रह्माची ईश्वर आहे स्थिती, हे एका वाक्यात आपण म्हणायचं. इथून पुढे पूर्ण प्रकरणात असंच वापरलं जाईल, ईश्वर आहे मूळ स्थिती, म्हणजे समजून जायचं की ती निर्वात पोकळ अवस्था, त्यात इतर काही नाही. म्हणून थोडक्यात काय, तर इन्फिनिट एक्झिस्टन्स इज अनंत अस्तित्वाशिवाय ही जी ब्रह्माची ईश्वर आहेची स्थिती आहे, त्या स्थितीत त्या अनंत अस्तित्वाशिवाय बाकी सगळं काही अप्रगट आहे, सुप्त आहे, लॅटंट आहे. आणि जे काही लॅटंट आहे, अप्रगट आहे, अननुभूत आहे, ते सगळं मायेशी संबंधित आहे, मायापणाच्या सर्व पैलूंसह, मायेचे जे पण पैलू आहेत त्या पैलूंसह ते मायेशी संबंधित आहे. म्हणजेच ते बाकी जे काही आहे अनंत अस्तित्वाशिवाय परब्रह्माच्या ईश्वर आहे स्थितीमध्ये जे काही अप्रगट आहे, अननुभूत आहे, ते सगळं मायेचं आहे. आणि म्हणून माया ही अनंत आहे. पुढे गांगणे सर, ओम बिंदूच्या पर्यंत आम्ही येतो, आणि ओम बिंदू सुरू करण्याआधी मी तुम्हाला परत याच्यावरती एक कन्क्लुडिंग सांगेल हा करायला. श्वेतांबरी ईश्वर आहेच्या स्थितीत 140 पान दरम्यान कुणाला प्रश्न असतील तर हँड रेज करून ठेवा. हां, थोडं समजतंय का? ओके, अगदी व्यवस्थित, अगदी व्यवस्थित. थँक्यू, थँक्यू. हां, पान नंबर 140 वर आहोत आपण. ईश्वर आहेच्या स्थितीत
जेथे माया अनन्यभूत आहे तेथे आपोआपच मायेच्या शून्यत्वामुळे चेतना देखील माया म्हणून अस्तित्वात असते. अशा रीतीने परमात्म्याच्या परस्पर अवस्थेत चेतना स्वाभाविकपणे चराचरातील सर्व काही अनंत अमर्याद आणि निरंतर असणाऱ्या परमात्म्याच्या ठाई सदानकदा अननुभूत असते. म्हणून आपोआपच त्या ब्रह्मत्वाच्या स्वभावामुळे ईश्वर आहे या स्थितीत परमात्म्याजवळ ज्याचे ठाई सदानकदा अनंत शक्ती अनंत ज्ञान अनंत आनंद आणि अनंत सौंदर्य असते. परमात्म्याच्या या परमात्मा हा ब्रह्म आणि अनंत आहे म्हणून ब्रह्माच्या विरोधात असणारी जी माया ती जणू नसल्यासारखी अत्यंत मर्यादित असली पाहिजे. थँक्यू. आता बा हळूहळू बाबा कसं छान सांगतायत की आतापर्यंत तुम्हाला वाटलं असेल की अरे काहीच नाही आहे, मग अनंत शक्ती अनंत ज्ञान अनंत आनंद कुठून येतं? तर त्याचं स्पष्टीकरण ह्या पॅरेग्राफमध्ये फार सुंदररित्या बाबांनी केलेलं आहे की बाबा काय सांगतात, जी ईश्वराची ईज एक्झिस्टन्स अस्तित्व अनंत अस्तित्व ही जी स्थिती आहे तिथे माया कशी अननुभूत असल्यामुळे शून्य आहे. माया शून्य आहे म्हणजे चेतना देखील तिथे शून्य आहे, चेतना नाही. पण ती चेतना माया म्हणून ती सुद्धा अप्रगट अवस्थेत तिथे अस्तित्वात असते. पहा बरं, चेतना सुद्धा मायेच्या शून्यत्वामुळे तिथे अप्रगट मायेतच अस्तित्वात असते. हा एक इथे ट्विस्टिंग पॉइंट आहे, खूप सुंदर आहे आणि समजायला कठीण आहे. ईश्वर आहे जी स्थिती आहे तिथे माया अननुभूत आहे, अप्रगट आहे. मग आपोआपच जे मायेचं शून्यत्व आहे त्या शून्यत्वामुळे जी चेतना आहे, म्हणजे कशी दगडाची चेतना, पशुची चेतना, मनुष्याची चेतना, ही कशी आहे? ती संस्कारित चेतना असते, ती द्वंद्वातली चेतना असते, ती द्वैतातली चेतना असते, म्हणजेच ती मायेतली असते. आणि म्हणून ती चेतना देखील माया म्हणून तिथे अस्तित्वात असते. हा महत्त्वाचा इथला एक मुद्दा आहे. पुढचा मुद्दा आहे, असं असल्यामुळे स्वाभाविकपणे साहजिकपणे जी काही चराचरातली अनंत अमर्याद आणि निरंतर अशी चेतना आहे परमात्म्याच्या परात्पर अवस्थेत, चेतना स्वाभाविकपणे चराचरातील सर्व काही अनंत अमर्याद आणि निरंतर असणाऱ्या परमात्म्याच्या ठाई सदानकदा अननुभूत असते. आपण काय म्हटलं की अरे तिथे काहीच नाही, निर्वात पोकळी आहे, फक्त अनंत अस्तित्व आहे, मग अनंत शक्ती अनंत ज्ञान अनंत आनंद कुठून येतो? त्याचं उत्तर इथे बाबांनी दिलेलं आहे की त्या ईज परब्रह्म अवस्थेमध्ये माया अननुभूत आहे, त्यामुळे मायेच्या ठिकाणी जे काही आहे अनंतत्व अनंत अमर्याद आणि निरंत हे सगळं जे काही परमात्म्याच्या ठाई आहे ते सुद्धा तिथे अप्रगट अवस्थेत असतं. ओके, म्हणून आपोआप त्या ब्रह्मत्वाच्या स्वभावामुळे, आता ब्रह्मत्वाचा स्वभाव काय आहे, सगळं आहे पण कसं आहे, अप्रगट आहे, सुप्त आहे, अननुभूत आहे, अजून त्याचं प्रगटीकरण झालेलं नाही, असं आहे. केवळ तिथे निर्वात आहे आणि अस्तित्व आहे अनंत, हा ब्रह्मत्वाचा स्वभाव आहे. ह्या ब्रह्मत्वाच्या, म्हणजे जर विचारलं की ब्रह्मत्वाचा स्वभाव काय, तर ब्रह्मत्वाचा स्वभाव काय, अनंत अस्तित्व निर्वात पोकळी, सगळं काही आहे पण ते अप्रगट आहे, मायासुद्धा आहे पण ती अप्रगट आहे. तर अशा ह्या ब्रह्मत्वाच्या स्वभावामुळे ईश्वर आहे ह्या स्थितीत परमात्म्याच्या जवळ त्याचे ठाई सतत अनंत शक्ती अनंत ज्ञान अनंत आनंद आणि अनंत सौंदर्य असते. अनंत सौंदर्य का? कारण ही माया सुंदर आहे, ती
परब्रह्म स्थितीत त्याच्यामध्ये अननुभूत आहे, तिथे तो स्वभाव झाला, ब्रह्माचा स्वभाव झाला. म्हणून ब्रह्माचा स्वभाव असा असल्यामुळे हे सर्व त्याच्या ठाई अननुभूत असल्यामुळे, लॅटंट असल्यामुळे, ईश्वराच्या ठाई सदान कदा अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद असते. परमात्मा हा ब्रह्म आणि अनंत आहे. म्हणून ब्रह्माच्या विरोधात असणारी जी माया, ती जणू नसल्यासारखीच अत्यंत मर्यादित असली पाहिजे. ब्रह्म कसं आहे? अनंत अस्तित्व म्हणजे ब्रह्म आहे, आणि माया त्याच्या विरोधात आहे, म्हणजेच तिला खरं अस्तित्व नाही. माया कशी शून्य आहे हे बाबा वारंवार समजावून सांगतायत. या कारणास्तव ईश्वर आहेच्या अस्तित्वात माया ही अननुभूत म्हणजे अत्यंत मर्यादित आहे. अथवा परमात्म्याच्या अनंत अवस्थेत जी ब्रह्म आहे मर्यादित आहे, अथवा परमात्म्याच्या अनंत अवस्थेत जी ब्रह्म आहे ती मायेची अत्यंत मर्यादित स्थिती अननुभूत असते. इथे पण बाबा आता मायेबद्दल सांगतात की ही जी ईश्वर आहे स्थिती आहे, त्या म्हणजेच ब्रह्मस्थिती आहे. त्याच्यामध्ये माया अननुभूत आहे, लॅटंट आहे, अप्रगट आहे, म्हणजेच कशी आहे? मर्यादित आहे, अत्यंत मर्यादित आहे. का? कारण ती अजून बाहेर येऊन पसरलेली नाही. किंवा बाबा सांगतात की परमात्म्याची जी अनंत अस्तित्व, ही जी अवस्था आहे बियॉन्ड गॉड, त्या अवस्थेमध्ये ही माया स्वतःच ब्रह्म आहे. कारण ती त्यातच आहे, तिला वेगळं अस्तित्व नाही आहे. म्हणजे माया मर्यादित आहे, अथवा किंवा परमात्म्याच्या अनंत अवस्थेमध्ये जी ब्रह्म आहे ती मायेची अत्यंत मर्यादित स्थिती अननुभूत असते. की जी परमात्म्याची अवस्था आहे ती कशी आहे? इन्फिनिट एक्झिस्टन्स. अनंत अवस्थेमध्ये आपण आत्ताच बघितलं की ती ब्रह्मात आहे, म्हणजेच ब्रह्म आहे. मग अशी ब्रह्म अवस्था जी मायेची आहे, जी अप्रगट आहे, ती मर्यादित आहे. आणि ती मर्यादित असून अप्रगट आहे, अननुभूत आहे, अत्यंत मर्यादित असून अप्रगट आहे. पुढे हे केवळ नैसर्गिक आहे की जेव्हा ही अननुभूत म्हणजे इंद्रियास गोचर नसलेली आणि अत्यंत मर्यादित असलेली ती माया अविष्कृत होते, तेव्हा ती अतिमर्यादित म्हणून अविष्कृत व्हावयास पाहिजे. परंतु अतिविरोधाची गोष्ट अशी की जेव्हा अतिमर्यादित माया अविष्कृत होते, तेव्हा तिचा आविष्कार हळूहळू क्रमशः पसरतो आणि त्या पसरण्यास अंत नसतो, मर्यादा नसतो. आता इथे बाबा सांगतात इट इज व्हेरी नॅचरल की ब्रह्म अवस्थेत अप्रगट आहे, अननुभूत आहे. मग ती अप्रगट असेल तर इंद्रियास गोचर कशी असेल? स्पर्श, गंध, दृश्य ती होणार नाही, हे स्वाभाविक आहे. म्हणून ही जी अत्यंत मर्यादित असलेली माया जेव्हा प्रगट होते, अविष्कृत होते किंवा प्रगट होते, तेव्हा ती अतिमर्यादित म्हणून अविष्कृत व्हायलाच पाहिजे. समजलं की ही परब्रह्म स्थितीमध्ये माया आहे, त्याच्यात ऑलरेडी आहे, पण ती अत्यंत मर्यादित आहे आणि अननुभूत आहे, लॅटंट आहे. असं असल्यामुळे तिची जाणीव राहत नाही, गोचर नाही, इंद्रियास गोचर नाही, म्हणजेच तिची जाणीव राहत नाही. मग जेव्हा ती प्रगट होते तेव्हा ती अतिमर्यादित म्हणून तिचा आविष्कार व्हायला हवा, हो की नाही? कारण ती मर्यादित आहे, ब्रह्म अवस्थेत आहे, अप्रगट आहे आणि अत्यंत मर्यादित आहे. मग ती प्रगट झाल्यावर अतिमर्यादित असायला हवी, पण आपण जेव्हा बघतो तेव्हा ती अमर्याद असते. हा विरोधाभास कसा?
तर बाबा तिथे सांगतात, परंतु अतिविरोधाची गोष्ट अशी की जेव्हा ती अतिमर्यादित आविष्कृत होते तेव्हा तिचा आविष्कार हळू क्रमशः असं, जेव्हा ही माया, ह्याचं स्पष्टीकरण बाबांनी दिलेलं आहे अन्यत्रसुद्धा, की सृष्टीची निर्मिती होते त्यावेळी ओम बिंदूमधून अगदी खसखशीच्या दाण्यासारखा मायक्रो, त्याला ॲटम म्हटलेले, अगदी छोटा बिंदू आहे, त्यातनं ती हळूच मायासुद्धा बाहेर येते. बिंदू छोटा असल्यामुळे सुरुवातीला ती माया पण छोटी असते, पण बाहेर आल्यानंतर ती जी स्पेस आहे, पोकळ पण आहे, खाली पण आहे, त्याच्यामध्ये ती हळूहळू पसरत जाते आणि पसरत गेल्यानंतर ती अनंत होते. तिथे बाबांनी हे सांगितलं, जसं वस्तूपेक्षा सावली मोठी असते तसं ती परमात्म्याची छाया असूनही ती परमात्म्यापेक्षा मोठी होते, कारण ती छाया आहे, ती हळूहळू पसरत जाते. आणि हेच बाबा इथे सांगतात की ती मर्यादित असूनही तिचा आविष्कार झाल्यानंतर ती मर्यादित असायला हवी वास्तविकत, परंतु ती जेव्हा प्रगट होते, बाहेर येते माया, तेव्हा अत्यंत मर्यादित असते, अत्यंत अतिमर्यादित माया आविष्कृत होते, म्हणजे ती प्रविट आविष्कार होतो, तिचा प्रगटीकरण होतं, ती माया बाहेर येते, ती अत्यंत मर्यादित असते, पण हळूहळूहळू ती विस्तारत जाते आणि ती इतकी विस्तारत जाते की तिच्या विस्तारण्याला अंत नसतो, मर्यादा नसते, अशी ती माया अमर्याद होत असते. नगण्य अशा अतिमर्यादित मायेला, माया कशी आहे, नगण्य आहे, शून्य आहे, त्याला अर्थ नाही आहे, तिला स्वतःचं शून्याला स्वतःचं जसं अस्तित्व नाही, तसं ह्या मायेला स्वतःचं अस्तित्व नाही, ती ब्रह्मात अप्रगट होती, अननुभूत होती, तिथून बाहेर आलेली आहे. अशा त्या अतिमर्यादित मायेला अनंत शक्ती, अनंत ज्ञान आणि अनंत आनंद हे जे ईश्वराचं त्रिगुणात्मक वैशिष्ट्य आहे, हा ईश्वराचा अननुभूत त्रिगुणात्मक धर्म अनंतत्व देतो. कशी गंमत आहे बघा, मायेला स्वतःचं अस्तित्व नाही, ती शून्यासारखी आहे, ती ब्रह्मात होती, मर्यादित होती, अत्यंत मर्यादित होती, पण जेव्हा ती सृष्टी निर्मितीच्या वेळी बाहेर येते तेव्हा ती पसरत जाते. आणि अशी मर्यादित मायेला, ती कारण ईश्वरातून आलेली आहे, त्या ब्रह्मस्थितीमध्ये ती अस्तित्वात होती, म्हणजे तिचा जनक कोण झाला, ब्रह्म झाला. मग जर तिचा पिता ब्रह्म आहे, ईश्वर तिचा जर पिता आहे मायेचा, तर जे ईश्वराचे गुण आहेत, अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद, हे जे त्रिगुणात्मक ईश्वर आहे, ते जे वैशिष्ट्य ईश्वराचं आहे, ते सुद्धा ती माया घेऊन येते. त्या ईश्वरासारखेच त्या मायेला हा जो त्रिगुणात्मक धर्म आहे, अनंत शक्ती, अनंत ज्ञान आणि अनंत आनंद, हा धर्म अनंतत्व, हा जो ईश्वराचा त्रिगुणात्मक वैशिष्ट्य आहे, त्या मायेला सुद्धा अनंतत्व देतो. माया ही ईश्वराचा स्वभाव असल्यामुळे स्पष्टतः ईश्वर आहे. बाबा पुढे काय सांगतात बघा, आपण मागाशी काय लं, ब्रह्माचा स्वभाव काय आहे, अनंत पोकळ अवस्था, नथिंगनेस आणि इन्फिनिट एक्झिस्टन्स, हा ब्रह्माचा स्वभाव आहे. पण ईश्वराचा स्वभाव आहे माया, आणि माया हा ईश्वराचा स्वभाव असल्यामुळे माया स्वतः स्पष्टतः ईश्वर आहे. माया ही ईश्वराचा स्वभाव असल्यामुळे स्पष्टतः ईश्वर आहेच्या, सॉरी, ईश्वर आहेच्या अनंतत्वावर अननुभूतपणे पसरते. म्हणजे मायेला स्वतःचं अस्तित्व नसूनही, ती मर्यादित असूनही, शून्य असूनही, ईश्वराचं जे त्रिगुणात्मक वैशिष्ट्य आहे, तो ईश्वराचा स्वभाव असल्यामुळे त्या ईश्वराच्या सारखीच तीसुद्धा अनंतत्व पसरते, संपूर्णपणे अननुभूतपणे पसरते, अप्रगटपणे पसरते मायासुद्धा. स्वाभाविकपणे हा पॅरेग्राफ परत एकदा वाचूया. श्वेता वाचशील, माझं एवढी एक लाईन वाचते शेवटची, मग तू वाचशील हा पॅरेग्राफ.
स्वाभाविकपणे हा त्रिगुणात्मक धर्म ही या नगण्य असणाऱ्या अतिमर्यादित मायेला ब्रह्माच्या अनंततेत अननुभूत असताना जागतो। तर हा जो अनंत शक्ती अनंत ज्ञान हा जो धर्म आहे, हे जे त्रिगुणात्मक वैशिष्ट्य आहे, ते जे माया कशी आहे, नगण्य आहे, अतिमर्यादित असं तिचं स्वरूप आहे ब्रह्मस्थितीमध्ये। पण त्या ब्रह्मस्थितीमध्ये त्या अनंततेत त्या मायेला हा त्रिगुणात्मक वैशिष्ट्य झाकून टाकतो। सॉरी श्वेता, जरा एकदा हा पॅरेग्राफ नगण्यपासून झाकतोपर्यंत वाचशील प्लीज। हा नगण्य अतिमर्यादित मायेला अनंत शक्ती अनंत ज्ञान आणि अनंत आनंद हा ईश्वराचा अननुभूत त्रिगुणात्मक धर्म अनंतत्व देतो। माया ही ईश्वराचा स्वभाव असल्यामुळे स्पष्टतः ईश्वर आहे च्या अनंतत्वावर अननुभूतपणे पसरतो। स्वाभाविकपणे हा त्रिगुणात्मक धर्म ही या नगण्य असणाऱ्या अतिमर्यादित मायेला ब्रह्माच्या अनंतत्व अनुभूत असताना झाला। थँक्यू। थोडक्यात म्हणजे माया मर्यादित आहे, तिला स्वतःचं अस्तित्व नाही, ती शून्य आहे, नगण्य आहे, असं असूनही ती ईश्वरातून आली, ईश्वरामध्ये अननुभूत असल्यामुळे जे ईश्वराचे त्रिगुण आहेत अनंत शक्ती अनंत ज्ञान अनंत आनंद ह्यांनी ती झाकोळलेली असते। तिथेही ती अप्रगट अवस्थेत असते आणि ती एकदा प्रगट झाली की हळूहळू पसरत जाते, अनंत होते ईश्वरासारखेच। इथे मी सगळ्यांना एकदा विचारते की कुणाला काही प्रश्न आहेत का, अगदी विचारू शकता, कारण तुमच्याकडे पुस्तक नाही आणि हे सगळं थोडं संभ्रमात टाकणारं ट्विस्टिंग आहे पण महत्त्वाचं आहे। दरम्यान गांगणे सरांना मी एकदा विनंती करते की त्यांनी थोडं ह्याचं सारांशाने पुन्हा एकदा सगळं सांगावं। जय बाबा सर, आणि नंतर मग आपण ओम बिंदूला सुरुवात करूया। एक फुटनोट राहिली आहे, ती नंतर वाचूया, आधी सरांना ऐकूया। हा सर, जय बाबा। जय मेरभाऊ, तुम्ही इतकं सुंदर सांगितलंय की परत रिपीट करण्याची आवश्यकता नाही आहे। बेसिकली बाबांनी जे सांगितलंय की परात्पर परब्रह्म अवस्था, याचं जे वर्णन बाबांनी सुरुवातीला, जी मूळ अवस्था ज्याला ओरिजिनल बाबांनी डिव्हाइन ज्याला स्लीप स्टेट म्हटलेलं आहे, दैवी महानिद्रा ची अवस्था असं बाबांनी संबोधलेलं आहे। अशा स्थितीतला ईश्वर परात्पर परब्रह्म सर्वात आधीची आरंभीची म्हणजे प्रारंभाच्या आरंभीची अवस्था मूळ अवस्था याचं वर्णन बाबांनी केलं आहे। आणि मग या अवस्थेमध्ये जे त्याला कुठलेच ॲट्रिब्यूट्स नसतात, कुठली चेतना नसते आणि त्याला कुठलाच आविष्कार नसतो, त्याला वैश्विक अहंकार नसतो, ना कुठला ज्याला आपण सीमित अहंकार तो पण नसतो आणि विश्वव्यापी मन नसतं, मर्यादित शरीर, महाकारण शरीर, हा कुठलाही या म्हणजे एकदम ही झिरो शून्य अवस्था, निर्वात पोकळी अवस्था असते ईश्वराची, याचं वर्णन बाबांनी याच्यामध्ये केलेलं आहे। आणि मग याच्यामध्ये कुठलीही आणि पुढे जे ट्रान्सलेशनमध्ये सरांनी जो शब्द वापरला आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी याला जे म्हटलेलं आहे ब्रह्म म्हटलेलं आहे, म्हणजे त्याला आपण बाबांनी ती एव्हरीथिंग आणि नथिंग जे दोन शब्द वापरलेले आहेत, त्यांनी ब्रह्म शब्द एव्हरीथिंगला वापरलेला आहे आणि नथिंग हा शब्द मायासाठी वापरलेला आहे। तर या एव्हरीथिंगमध्ये म्हणजे या अवस्थेमध्ये सर्व काही अंतर्भूत असतं, म्हणजे नथिंग पण असतं, त्याची जे कॉन्शियसनेस घेतना ते पण अंतर्भूत असतं, सुप्त अवस्था पण सगळं लॅटंट असतं, ज्याला सुप्त अवस्था म्हटलं ते सगळं लॅटंट असतं। इवन ज्या परमेश्वरच्या तिन्ही ॲटिट्यूड्स आहे, नॉलेज, पॉवर, ब्लिस, हे ज्या इन्फिनिट नॉलेज, इन्फिनिट पॉवर अँड इन्फिनिट ब्लिस, हे ज्या आपण तीन ॲटिट्यूड्स परमेश्वरच्या, ह्यासुद्धा त्या अंतर्भूत असतात पण त्या सगळ्या लॅटंट असतात। आणि जेव्हा या अवस्थेतून हळूहळू क्रिएशन पॉईंटमधून जे सृष्टी किंवा आपण ज्याला म्हणू निर्मिती किंवा ही जी माया आहे ती जे बाहेर निघायला लागते, त्याच्यासोबतच ह्या बाकीच्या गोष्टीसुद्धा आपण सुरुवातीला त्या एका फायनाईट पॉईंटपासून निघतात,
म्हणून पुढे आलेलंच आहे बाबानी केलं की पण हे कसं लिमिटेड असतं पण हे पुढं अगदी कारण तो इन्फिनिट जो आहे त्याचं ते नेचर असल्यामुळे इन्फिनिटी नेचर असल्यामुळे हे ॲड इन्फिनिटम बाबाने म्हटलं की पुढे हे जे आहे हा सतत अनंत अशा रूपामध्ये पुढे हा प्रसिद्ध होतो याच्यामधून एव्हरीथिंगमधून पूर्ण हे जे नथिंग आहे ते पुढे जे निघतं जे आपण जे बघतो म्हणजे जी माया आहे नथिंग म्हणजे माया बघतो शब्द वापरलेला आहे ते जे मायाचं जे स्वरूप आहे त्याच्यासोबत जे गुणात्मक गोष्टीचा सोबत असतो मी ॲट्रिब्यूट आणि मग जे आहे पुढे हळूहळू त्याच्यातून निघाल्यानंतर ह्या सगळ्या ॲटिट्यूड ज्या आहे आपल्याला आपण माया म्हणून आपण घेतो नदी या मायेला आपण या मायेच्या माध्यमातून मग सगळ्याचे जे ह्युमन बिईंग पासून आपण पुढे या माध्यमातून त्याला बघतो तुला आलेलं सकाळी क्रिएशन पॉईंटमधून जो मोस्ट फायनाईट पॉईंट आहे तिथून सगळे निघतो बाहेर तो जो करतो जस्ट लाईक तो जगूच आहे जसं आपण एखादा स्वप्न पाहतो आपल्या अवस्थेमध्ये तर हे माया म्हणजे काहीच नाही बाबांनी म्हटलं नक्की पण ते आपण बघतो आणि जे सगळं प्रोजेक्ट झालेलं आहे एव्हरीथिंग मधून म्हणजे या ब्रह्मावस्थे थँक्यू सर थँक्यू आता क्लिअर असेलच आणि नसेल तर नक्की विचारा इथे एक फुटनोट आहे ती वाचूया ब्रह्म या शब्दाचा व्युत्पत्त्यर्थ सर्वसमावेशक सर्वव्यापी असा आहे की इथे अनुवादक जे आहेत ट्रान्सलेटर ते सांगतात की ब्रह्म शब्दाचा जो व्युत्पत्ती अर्थ आहे त्याचा अर्थच ब्रह्म जर तुम्ही गुगल केलं त्याचा अर्थच आहे सर्वसमावेशक सर्वव्यापी आणि पुढे दुसरी नोट आहे की नथिंग या शब्दाचा अनुवाद माया या पारिभाषिक शब्दाने केला आहे कारण माया म्हणजे काही नाही की इथे जे बाबांनी नथिंग हा शब्द वापरला आहे जसं सरांनी आत्ताच सांगितलं की त्या मायेसाठी बाबांनी तो शब्द वापरला आहे की बाबांचा ओरिजिनल शब्द नथिंग आहे तर त्याला इथं ह्यांनी अनुवाद करताना जे आहेत हरा पंडित त्यांनी अनुवाद करताना त्या नथिंगला माया हा शब्द वापरलेला आहे की काहीच नसतं आणि त्यांनी त्या मायेला नथिंग हा शब्द नथिंगसाठी माया असा शब्द वापरलेला आहे अशी ती नोट आहे आता आपण पुढचा महत्त्वाचा एक विषय आहे ओम बिंदू हां सर कोणी काय म्हटलं अच्छा आता पुढे एक टॉपिक आहे ओम बिंदू हां श्वेता वाशी म्हणून जेव्हा ही नगण्य अतिपरिमित माया माया रूपाने अभिव्यक्त होते तेव्हा अत्यंत परिमित मायेची अभिव्यक्ती ईश्वराच्या अननभूत सर्वव्यापी अपरिमित त्रिगुणात्मक प्रकृतीच्या उद्भवाशी एकाच वेळी जोडली जाते आणि त्यावर आवरण टाकते हळूहळू ती व तिच्या पसरण्यात अंत नसतो आणि अनंत माया रूपाने तिची वरपांगी अभिव्यक्ती होते व हीच सृष्टी होय म्हणून मायेच्या भ्रामक विश्वास ईश्वराची अनंत छाया म्हणता येते आणि ईश्वर असल्यामुळे त्याची छायाही अनंत आहे थँक्यू तर आता इथे ह्या मायेची आपण जी अप्रगट अवस्था आहे ती समजून घेतली की ती ब्रह्मामध्ये ऑलरेडी आहे नगण्य आणि अतिमर्यादित स्वरूपात आहे पण जेव्हा ती प्रगट होते तेव्हा काय होतं ती ही जी नगण्य ज्याला काही किंमत नाही झिरो आहे अशी अत्यंत मर्यादित अतिपरिमित म्हणजे अत्यंत मर्यादित माया जेव्हा माया रूपाने अभिव्यक्त होते प्रगट होते तेव्हा तिची अभिव्यक्ती जी आहे प्रगटीकरण जे आहे अत्यंत मर्यादित मायेचं प्रगटीकरण ईश्वराच्या ठाई जे सुप्त आहे अननुभूत आहे अप्रगट आहे ते काय आहे त्रिगुण सर्वव्यापी अमर्याद या त्रिगुणात्मक प्रकृतीच्या उद्भवाशी एकाच वेळी जोडली जाते म्हणजे बाळाची कशी आईशी नाळ जोडली जाते तसं ह्या माहेचा जन्म झाला हां दुसऱ्या साध्या शब्दात शब्दशः घेऊ नये मायेचा ईश्वराकडनं जन्म झाला
बरोबर। मग ही माया होती कशी नगण्य, अगदी बारीक, अति मर्यादित अशी होती, पण ईश्वराचं त्रिगुणात्मक रूप कसं आहे, अमर्याद आहे। मग हे जे ईश्वराचं त्रिगुणात्मक रूप आहे त्याच्याशी ही माया आपोआप एकाच वेळी जोडली जाते, आणि ज्या ईश्वर आहे त्या ईश्वरावरच ती आवरण टाकते। म्हणजे पहा मायेची कर्तुक किती मोठी आहे। ती नगण्य आहे, मर्यादित आहे, झिरो आहे, तिचा स्वतःचं अस्तित्व नाही, पण ज्या ईश्वरातून तिचा उद्भव झाला त्या ईश्वरालाच ती माया झाकळून टाकते। हो की नाही? असं आपण सगळे मायेमध्ये आहोत, मायेच्या आवरणात आहोत, पण ती काय करते, ज्या ईश्वरातून ती बाहेर निघाली त्या ईश्वरालाच ती माया झाकळून टाकते, आणि हळूहळू ती अशी पसरत जाते, अमर्याद होत जाते, की त्याला अंत नसतो, ती अनंत होते, आणि मग तिची अनंत माया रूपाने तिची प्रगटीकरण होतं, अभिव्यक्ती होते, आणि ही जी अनंत माया म्हणजेच ही सृष्टी आहे। पण ते अनंत पण कसं असतं, वरवरचं असतं, खोटं आहे, झूट आहे, खरं नाही, कारण तिचं स्वतःचं अस्तित्वच नाही आहे, ती झिरो आहे, शून्य आहे, खोकले आहे। म्हणून मायेच्या भ्रामक विश्वास ईश्वराची अनंत छाया म्हणता येते। म्हणून ही जी माया आहे, मायेचं जे विश्व आहे त्याला ईश्वराची अनंत छाया, ईश्वर अनंत आहे म्हणून त्याची छाया अनंत आहे, त्या ईश्वरातून तिने जन्म घेतल्यामुळे जे ईश्वराचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे अनंतत्व, ते तिला प्राप्त होतं, आणि ती अशी अनंत होत जाते, आणि ईश्वर अनंत असल्यामुळे तिची छाया म्हणजे ही माया ही अनंत होते। इथे एक फुटनोट आहे, ती बघून मग पुढे जाऊया। समग्र सृष्टी ही मायेतून वर आली आहे। मायेपासून दोन गोष्टी वर आल्या, उत्क्रांती आणि निर्मिती। ही सृष्टी तर आलीच, आणि त्याचबरोबर जे ज्या उत्क्रांतीतून आपण चेतनेचा विकास बघितलेला आहे त्या चेतनेच्या विकासासाठी जी आवश्यक उत्क्रांती आहे, निर्मिती आहे, ती सुद्धा मायेबरोबर प्रगट झाली, उत्क्रांत झाली, वर आली, बाहेर आली। मायेतून वायुरूप स्थितीच्या गॅस 7 अवस्था अस्तित्वात आल्या। म्हणजे पाषाणाच्या आधीही गॅस आहे, वायू आहे, पाणी आहे, हे जे आपण नेहमी म्हणतो, तर त्या गॅस स्थिती जी आहे ती जी ती बाबांनी मुद्दाम समजावून सांगितलं नाही। बाबा तिथे म्हणतात की हे मी समजावून सांगितलं तर तुम्हाला ते कधीही समजणार नाही, तुमच्या ते बुद्धीच्या पलीकडे आहे, कारण आपण दगडाच्याच वेगवेगळे रूप काय असतील ह्याच्यामध्ये बुद्धी चक्रावून जाते, तर जे वायू आहेत त्याचे किती रूप असतील, किंवा जे द्रव आहे, पाणी आहे, जे अचानक कुठे हिमाचल प्रदेशात इकडे तिकडे पाणी येतं, ते कोणतं पाणी मटमैला असो, साधं असं कुठून आलं, किती आलं, कशाचा काही पत्ता नाही। त्यामुळे इथे हे म्हटलेले आहे की ह्या मायेतून ही जी वायुरूप आहे वायुरूपीतलं स्थितीतलं जे गॅस आहे त्याच्या 7 अवस्था अस्तित्वात आल्या, इतकंच म्हटलेलं आहे। त्या 7 अवस्था, 7वी उत्क्रांत अवस्था ही हायड्रोजन आहे, ज्याच्यामुळे स्वाभाविक असणार, वायूनंतर काय आहे, पाणी, आणि पाण्यानंतर दगड आहे, म्हणून पाण्यासाठी काय आहे, H2O, तिथे हायड्रोजनची आवश्यकता आहे, म्हणून सगळं काही अगदी सुस्थितीत आखीव रेखीव आहे, असंच अंदाधुंद काहीही नाही, प्रत्येकाला कार्यकारण भाव आहे। इव्हन ज्या पुढच्या योनीमध्ये सुद्धा बघितलं आपण अवस्था वगैरे जर बघितलं तर पुढच्या अवस्थेची ही अवस्था, मग त्या रूपाशी मिळणारं आदलं रूप असतं, हे आपण बघितलं की त्या योनीतलं पहिलं रूप आणि शेवटचं रूप ह्याचाही संबंध आहे पुढच्या योनीशी। तसा इथे वायू योनीचा पाणी योनीशी संबंध असल्यामुळे वायूमधली वायूच्या 7 अवस्था आहेत, त्या 7व्यातली शेवटची अवस्था ही हायड्रोजन आहे। 7वी उत्क्रांत अवस्था जी आहे ती हायड्रोजन आहे। या 7व्या वायुरूप अवस्थेतून उत्क्रांती व निर्मिती अस्तित्वात आल्या। ही जी 7वी हायड्रोजन आहे त्याच्यातून निर्मिती आणि उत्क्रांती अस्तित्वात आल्या, निर्माण झाल्या। सृष्टीचा मेळ उत्क्रांतीशी घालता येऊ शकतो कारण सर्व 7 स्थितीत आहे। 7 इज द गॉड्स फिगर असं नेहमी बाबा, म्हणजे आम्ही लहानपणापासून ऐकत आलं, जयाताई पण ऐकत आल्या असतील, नेहमी बाबा म्हणायचे अरे काही असलं की 7,
तर मग सात हे ईश्वराचा अंक का तर हे बऱ्याच ह्याच्यातनं आता आपल्याला ते समजायला आहे. सात आसमान, सात सूरज, सात आता क्रिएशन अँड कॉजेसमध्ये सात चंद्र बघणार आहे आपण, सात भूमिका, सात भूमिकातून तो आत्मा खाली येतो, सात भूमिकातून पुन्हा वर जातो स्वस्वरूपाला, तसंच हे सात वायू. तर इथे हे म्हटलेलं आहे की सृष्टीचा जो मेळ आहे, हे सृष्टीची उत्पत्ती, ती उत्क्रांतीशी त्याचं सांगड घालता येते, कारण सगळं सात स्थितीत आहे. सेवन उत्पत्तीच्या सात अवस्था, की ज्या पाषाण योनीपासून मनुष्य योनीपर्यंत सात योनी, पुन्हा गॉड रिअलायझेशनसाठी सप्तभूमिका, त्यामुळेच बाबांचा झेंडासुद्धा सात रंगांचा आहे. उत्पत्तीच्या सात अवस्था, उत्क्रांतीच्या पण सात अवस्था, आणि आत्मानुवर्ती इन्व्होल्युशन, जो आत्मानुवर्ती प्रवास आहे, विकसित झालेली मानवी चेतना दैवी चेतना करण्यासाठी ज्या सात आहेत, त्याही सात पायऱ्या आहेत इन्व्होल्युशन, त्याही सात अवस्था. म्हणून असे म्हणतात की ईश्वराने विश्व सात दिवसात निर्मिले. जे काही अशी हे एक साधारण समज आहे की त्याला काय नाव आहे, काय काहीतरी नाव आहे इथे सांगता येईल जयाताई किंवा इतरांना, की त्याने सात दिवसामध्ये विश्व निर्माण केलं असं त्यामुळे म्हणतात. मायेपासून एकाच वेळे नगण्य अत्यंत मर्यादित छाया व अनंत छाया अस्तित्वात आल्या. म्हणजे एकाच वेळी त्या मायेतून जी शून्य नगण्य मर्यादित अशी माया, ती माया आणि अनंत माया, ती एकाच वेळी त्या मायेतून अस्तित्वात आल्या, अशी ही फुटनोट मायेसाठी आहे. श्वेता, जेव्हा जेव्हा ती अभिव्यक्त होते तेव्हा ब्रह्मात नगण्य अत्यंत परिमित अननुभूत असणारी अशी ती माया ब्रह्मातील अत्यंत स्वल्प अतिमर्यादित असणाऱ्या बिंदूपासून स्फुरण पावते. ब्रह्मात ती माया नगण्य अतिमर्यादित अशी एकरूप असते. हां, थँक्यू. हे आपण आधी पण बघितलं की जो क्रिएशन पॉईंट आहे, उत्पत्ती बिंदू आहे, ओम बिंदू आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. आणि बाबांनी हे सांगितलं की पहिला जो आहे अणू, परमाणू, रेणू, अत्यंत सूक्ष्म अवस्थेत ते पहिले प्रगट झालेलं आहे. मग ती वायू असू दे, पाणी असू दे, धुलीकण असू दे, जे पण आहे, तर ती जी ब्रह्मामध्ये तिचं अस्तित्व होतं त्या मायेचं, तेव्हा ती अप्रगट होती, अननुभूत होती, सुप्त होती, तेव्हा ती नगण्य होती, अत्यंत मर्यादित होती. अशी ती माया जेव्हा ब्रह्मातील अत्यंत स्वल्प मर्यादित असणाऱ्या अत्यंत छोट्या बिंदूपासून जेव्हा ती निर्माण होते, तेव्हा ती माया जेव्हा निर्माण होते तेव्हा ती अत्यंत मर्यादित असते, नगण्य असते, आणि त्याच अतिमर्यादित अशा स्वरूपाशी ती एकरूप असते. अत्यंत सूक्ष्म रूपात ती प्रगट होते माया, म्हणजे प्रगटीकरणाच्या वेळी ती सूक्ष्म असते, ती हळूहळू पसरत जाऊन अमर्याद होते. हां, अत्यंत परिमित बिंदूला जेथून माया मायारूपाने बाहेर येते म्हणजे निर्मितीचा बिंदू किंवा ओम बिंदू म्हटले आहे. स्वाभाविकपणे हा सृष्टी बिंदू ब्रह्मात आहे, म्हणजे परात्पर परब्रह्म अवस्थेतील ईश्वरात आहे. अत्यंत महत्त्वाचा इथे एक नवीन मुद्दा आला. ही बाबा इथे म्हणतात की तो ओम बिंदू सुद्धा परात्वर परब्रह्म अवस्थेमध्ये समाविष्ट आहे. तो काही कुठून निर्माण झालेला नाही, तोही त्याच्यात, जसं बाकी सगळं विश्व, माया, पोकळ, प्रकाश, अंधकार सगळं काही त्याच्यात समाविष्ट होतं, त्याचप्रमाणे हा ओम बिंदू सुद्धा त्या परब्रह्म अवस्थेमध्ये समाविष्ट होता असं इथे थोडक्यामध्ये म्हटलेलं आहे. हा जो निर्मिती क्रिएशन पॉईंट किंवा ओम बिंदू, हा सुद्धा स्वाभाविकपणे हा सृष्टी बिंदू सुद्धा ब्रह्मामध्ये आहे, परात्पर परब्रह्म अवस्थेतल्या ईश्वरामध्ये तो सुद्धा समाविष्ट आहे. मला वाटतं की 10 मिनिटं राहिले आहे फक्त, हा असू दे ना. हा पुढे हा प्यारा हा हे पूर्ण होईल आपलं, हा जो ओम बिंदू पूर्ण होईल. चालेल.
तोपर्यंत कुणाला प्रश्न असले तर हँड रेज करा, मग हँड रेज झाला तर आपण प्रश्नाला थांबू, नाही तर पुढचं घेऊ, कारण लहरपर्यंत आज आपण हे पान संपू शकतो 142. चालेल. म्हणून नगण्य ह्या अत्यंत परिमित माया सृष्टी, म्हणून अपरिमित ब्रह्मापासून अत्यंत परिमित सृष्टी बिंदूतून म्हणजे ओम बिंदूतून ईश्वर आहे या स्थितीच्या अनंतत्वाच्या अनंतातून प्रगट होतो. थोडक्यात जेव्हा अत्यंत परिमित नगण्य माया मायारूपाने अत्यंत परिमित सृष्टीबिंदूमध्ये प्रगट होते, जी माया देखील ईश्वराच्या अनंत स्त्रीप्रकृतीद्वारा अनंतात पसरलेली असते, त्या नगण्य अतिमर्यादित मायेचा अनुभव ईश्वराच्या सर्वव्यापी अनंत त्रिगुणात्मक प्रकृतीने उचलून धरलेला आणि घनिष्ठ संबंधित असलेला हळूहळू क्रमशः पसरत जातो, त्या पसरण्यास अंत नसतो आणि त्याचा अनंत मायारूपाने अथवा अनंत सृष्टी म्हणून आविष्कार होतो. थँक्यू. जय बाबा. म्हणून नगण्य अत्यंत अपरिमित जी माया अत्यंत मर्यादित आहे, नगण्य आहे, झिरो आहे, तिचं काही महत्त्व नाही, तिला काही हे नाही, अशी ती माया सृष्टी म्हणून जेव्हा ब्रह्मापासून अत्यंत सूक्ष्म बिंदूमधून ओम बिंदूतून प्रगट होते, तेव्हा ह्या अपरिमित ब्रह्मापासून, ब्रह्म कसं आहे, अमर्याद अस्तित्व आहे, त्या अमर्याद अस्तित्वातून ही नगण्य माया अगदी छोट्या बिंदूतून प्रगट होते, पण ती कशी प्रगट होते, त्या छोट्या बिंदूतून ईश्वर आहे या स्थितीत, कारण ब्रह्मस्थितीत काय आहे, अनंत अस्तित्व आहे, तिथे चेतना नाही आहे, पण ही प्रगट होताना ईश्वर आहे या स्थितीच्या अनंतत्वाच्या अनंतातून प्रगट होते, अनंताचा त्याचं जे ब्रह्माचं अनंत अस्तित्व हा स्वभाव आपण बघितला, त्या ब्रह्माच्या अनंत अस्तित्वाच्या त्या स्वभावातून ईश्वर आहे स्थितीतून त्या अनंतत्वाच्या अनंतातून ही अत्यंत मर्यादित माया प्रगट होते. ती जेव्हा मायारूपाने प्रगट होते तेव्हा तो बिंदू पण अत्यंत परिमित असतो, मर्यादित असतो, त्या मर्यादित बिंदूतून प्रगट असल्यामुळे ती सुरुवातीला मर्यादित असते, परंतु जशी ती ईश्वराच्या त्रिगुण प्रकृतीद्वारा ती प्रगट होते, त्याच्यातून प्रगट होते, त्या अनंतात पसरलेली असते, त्या नगण्य अतिमर्यादित मायेचा अनुभव ईश्वराच्या सर्वव्यापी त्रिगुणात्मक प्रकृतीने उचलून धरलेला, म्हणजे ती कशी आहे, ती अतिमर्यादित आहे, पण ईश्वराचं जे त्रिगुणात्मक वैशिष्ट्य आहे किंवा प्रकृती आहे, त्या अशा ईश्वराच्या सर्वव्यापी त्रिगुणात्मक प्रकृतीने असा तिचा त्या प्रकृतीतून तिचा उगम झालेला आहे, आणि त्यामुळे त्या प्रकृतीशी त्रिगुणाशत ईश्वराच्या त्रिगुणात्मक प्रकृतीशी तिचा संबंध जोडलेला आहे, ज्याला आपण म्हणतो नाळ जोडलेली आहे, म्हणून हळूहळू ती पसरत जाते, सुरुवातीला बिंदू सूक्ष्म असल्यामुळे ती मर्यादित असते, पण ती ईश्वरातून प्रगट झालेली आहे, त्याच्या त्रिगुणात्मक रूपातून प्रगट असल्यामुळे ती हळूहळू खूप पसरत जाते, आणि मग तिच्या पसरण्याला म्हणजे माया अनंत का, याचं हे उत्तर असेल की त्याच्या त्रिगुणात्मक रूपातून ती प्रगट होते म्हणून ती हळूहळू पसरत जाते. सुरुवातीला मर्यादित का असते, कारण ती तशीच नगण्य मर्यादित स्वतः असते आणि सूक्ष्म बिंदूतून आली म्हणून ती सूक्ष्म मर्यादित असते, पण ईश्वराच्याशी संबंध असल्यामुळे ती पसरत जाते, मग तिच्या पसरण्याला अंत राहत नाही आणि मग ती अनंत मायारूपाने अनंत सृष्टी म्हणून तिचा आविष्कार होतो. तर इथे अशा पद्धतीने ओम बिंदू आणि परमात्म्याची परात्पर अवस्था सांगितली आहे. आता कुणाच्या हँड रेज नसतील तर आपण लहर घेऊया, किंवा कुण ह्याच्यावर आपण चर्चा करू शकतो. आपल्याकडे 5 मिनटं आहे, आपण नवीन प्रकरण म्हणजे पॉईंट सुरू करण्याऐवजी जय बाबा.
जयाताई तुम्ही काय बोलाल का? एवढ्या कठीण विषयावर बोलण्यासारखं काही नाही आहे, तेवढं ऐकायचं आहे फक्त. आणि आता आपल्याला हे प्रॅक्टिकल मध्ये आणायचं आहे. आपण ऐकतो आहे पण प्रॅक्टिकल कसं करू आपण आपल्या अनुभवावरून? बाबांनी म्हटलं आहे की मनोनाशाचं त्यांनी कार्य केलेलं आहे, ते आपल्या सगळ्यांसाठी केलेलं आहे. तर जेव्हा आपला मनोनाश होईल तेव्हा आपण समजू की आपलं परफेक्ट काम झालेलं आहे. आणि ते बाबांच्या मदतीनेच होणार आहे. शेवटी आपण किती प्रयत्न केला की मला तो मनोनाश करायचा, मला तो मनाला हे करायचं आहे, आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ, आता आपण एवढं सांगितलेलं आहे हे ते, पण आपल्या यांनी काही आपण शून्य. बाबांची थोडी मदत मिळाली की आपण पूर्ण कार्य करू शकतो. हे आपण नाही करू शकत असं आहे. ते वाचायला ऐकायला वगैरे असलं छान वाटतं. तिथं काय होतं आपण ऐकायचं छान वाटतं. आणि आपण तर साधारण आहो, आपल्या मनाविरुद्ध झालं तर आपण फिरू काही हे करू, हे पण आहेत. थँक्यू ताई, पण परफेक्ट सांगितलं की त्याच्या मदतीशिवाय काहीच शक्य नाही. त्यांच्या बाबा आपण म्हणू की मी करेन, आपण नाही. त्यांच्यावर सोडलाय, ते आपल्याला प्रगती करून देत आहे हे आपल्या लक्षात पण येत. ताई वाजवा असं आहे. आपल्या लक्षात येतं की प्रयत्न त्यांचा आहे आणि ते करत आहे. आपल्यासाठी त्यांनी किती प्रयत्न किती हे केलं आहे तर आपल्याला त्याचा अनुभव मिळतो आहे हे आपल्या लक्षात येतं. आपण एकदम खूप डिस्कस हे ते एकदम नाही करू शकत, पण आपल्याला अनुभव येतो म्हणून आपल्याला ते वाचण्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं नाही आपण शिकत राहावं, आपण हे करावं असं आहे बाबांचं काम. थँक्यू ताई. आपण नुसतं एन्जॉय करायचं इथे जीवनामध्ये, फक्त राहायचं, नुसतं छान हे करा, छान राहा, सगळ्यांशी बोला, सगळ्यांशी प्रेमाने घर व्यवस्थित राहा, बाहेरही बोला आणि प्रार्थनेत सगळं सांगितलं आहे. अशी प्रार्थना आहे, त्याच्यापर्यंत राहायचं आहे, बाकी काहीच नाही. लहानपणापासून आम्ही हेच बघत आलो, आजोबांच्या हातात नेहमी माळ व्हायची आमच्या, माळ, मोठी माळ, मग छोट्या माळी करायच्या, आम्ही झोपलं राहायचं ते कूलरचं पाणी पाहायचे आणि माळ त्यांच्या हातात नेहमी माळ. कोणी आलं आजोबांच्या खुर्चीच्या तिथे बसतील आणि गोष्टी खायचं बाबांच्या. सावनेरचे पूर्ण आजूबाजूला पूर्ण लोक यायचे आणि कोणी कोणी त्यांचं सांगायचं त्यांना, तर त्यांचा बाब आजोबांनी ज्यांना सांगितलं त्यांचा एवढा विश्वास बसला की ते बाबांच्या इच्छात खायचे. आपले हे खरकेसर कोल्हे काका आणि हे आपले कोणी अजून आजनगावचे लोक सगळे बाबांच्या इच्छात आहे. असे आमचे आजोबा होते. आजोबांच्या सोबत आम्ही लहानपणी राहिलेलो आहोत. आम्हाला आमच्या आजोबा उसाचे फेरखंडे करून द्यायचे, हा याचा वाटा, याचा वाटा, याचा वाटा, आरती प्रार्थना. आणि आजोबा एवढे तल्लीन व्हायचे आरती प्रार्थनेमध्ये की आम्हाला असं वाटायचं की केव्हा इथून सुस्त होईल आणि केव्हा खेळायला लागेल असं वाटायचं. तल्लीन बोलायचं जे खरं जरी म्हटलाय शेवटचा तरी हळूहळू 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 करून ते संपवायचे. ठीक आहे ताई, प्रार्थनेची थँक्यू. जय बाबा. प्रार्थनेची वेळ झाली, तुम्ही प्रार्थना म्हणणार का आज? मी म्हणते हा मराठीतली और फिर राखी जी आज है तो राखी और केतकी दोनों भी आरती बोलेगी. जय बाबा. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. ताई शुरू करा प्रार्थना. अवतार मेहर बाबा, हे देवादी देवा, सर्वांचे पालन आणि रक्षण करणारा तू अनादी व अनंत आहेस, तू अद्वितीय व तुलनीय आहेस.
तुझा ठाण कोणालाही लागू शकत नाही, तुझा ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही। तू अमर्यादा आणि अगाध आहेस, तर्क व कल्पना या पलीकडे आहेस, तू सनातन व अविनाशी आहेस, तू अविभाज्य आहेस, दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही, तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही, तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडेही आहेस, तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस, तू व्यक्त व अव्यक्तही आहेस, तू सर्व भूमिकात आणि सर्व भूमिकांच्या पलीकडेही आहेस, तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडेही आहेस, तू अगोचर असून स्वतंत्र आहेस, तू विश्वकर्ता व देवदेवेश्वर आहेस, तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस, तू सर्व शक्तिमान व सर्व व्यक्ती आहेस, तू अनंत ज्ञान अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस, तू ज्ञान सिंधू आहेस, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस, भूत वर्तमान भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयमेव ज्ञानत आहेस, तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस, अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहेस, सत्य ज्ञान व आनंद यांची त्रयी आहेस, तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस, तू आदि पुरुष असून श्रेष्ठहून सर्वश्रेष्ठ आहेस, तू प्रभू व परमेश्वर आहेस, तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस, तू परब्रह्म आहेस, तू अल्लाह इलाही यज्ञान अहुमस व प्रियतम परमेश्वर आहेस, तुला पूजा रह किंवा एकमेव पूजनीय आहेस, ओम परब्रह्म परमात्मा या यज्ञान लाईलाही इलाह ओम गॉड फादर इन हे दयासागर घडलेल्या सर्व पापाबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे, असत्य अन्याय अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे, स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल शब्दाबद्दल विचाराबद्दल तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे, प्रत्येक कामुकीकाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे, तसेच खोटेपणाबद्दल सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देवनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल लोकांच्या आम्ही उपस्थित त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे देशदक्षिणाबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे, खास करून विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल दुसऱ्या दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक शिक्षेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे, हे प्रज्ञान आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या या सर्व पापाबद्दल व कृतीबद्दल आम्हाला तसेच तुमच्या इच्छेप्रमाणे विचार करण्याचा बोलण्याचा वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला हे प्रियतम करण्याकरण तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आमच्या सर्वांना अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरिता इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे यासाठीही आम्हाला मदत कर आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेर त्या क्षणापर्यंत हाती व्यक्त राहावा यासाठीही मेहर बाबा की जय। आरती कोण म्हणत आहे? राखी जय बाबा, राखी पालिवार।
केटकी दोघी पण नाही आहे का? काय मी म्हणू का? मग काय कोणी म्हणत आहे? हा मी म्हणू का? म्हणा मी म्हण म्हण. ओके जय बाबा. हा जय बाबा. अवतार मेहर बाबा जिथे कल्पना शब्द न जाती ऐसा परंपा नेती मणुनी वेदई थकले महिमा तुझा अपार अवतारा स्वीकारा आरती तुमची मनी निरंजन लाऊ जो तमनावतारा स्वीकारा आरती तुमची मनी निरंजन लाऊ जो तमनाची धूप गाऊनी दीप गाऊनी पुष्पे अर्पुनी हो देवा पुष्पे अर्पुनी मोठे पण का मसला मचे तुम्हा देवे सारा आरती तुम्हाला आदि तुम्ही अंती हो देवा आदि तुम्ही अंती तुमचा सम हो तुम्ही सदेवा दुसरी नाही अनंत तुम्ही न कर परणाली अवतारा स्वीकारा आरती मनीरंजन माझा मधला धावन महिमा सांगू कव कैसा हो देवा सांगू कव कैसा पद्मपणे गातो भज माझा भावासा अवतारा स्वीकारा कृपा असीम काय कुणी हो देवा काय कुणी द्यावे समागण स्मरण प्रेम मधुरावे अवतारा स्वीकारा मनीरंजन अवतारा स्वीकारा आरती मनीरंजन जो अवतार मेरे बाबा अवतार मेरे बाबा जय बाबा.